गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारणात अनेक घटना घडतात. आता सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय, ठाकरे बंधू एकत्र येणार का? याच प्रश्नावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याच संदर्भात काही दिवसांपूर्वीच बॅनरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यातच आता या चर्चांना आणखी खतपाणी घालणारी राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यास तयारी असल्याचं खासगीमध्ये म्हटलंय. पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलंय, मी राज ठाकरेंना फोन करण्यास तयार आहे, वेळ आल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात राज ठाकरेंशी बोलणार आहे. फोन उचलायला तयार असतील तर फोन करणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणं संग्रहित केली जाणार आहेत. यापैकी काही भाषणं राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्यावेळी ध्वनिमुद्रित केली होती आणि ही भाषणं राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात. त्याचमुळे या भाषणांच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद होऊ शकतो. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे, यावेळी फोन उचलणार असेल तर त्याला फोन करतो, असे स्वतः लोकांचे फोन उचलत नाहीत त्यांच्या मनात येतं. जेव्हा 2017 आम्ही प्रस्ताव दिला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी फोन उचलला नव्हता. आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांचा फोन राज ठाकरे उचलतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी फोन उचलला जाणार नाही असा विचार करू नये, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार गटानं ज्यावेळी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी बॅनरच्या माध्यमातून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं म्हटलं होतं. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा देखील पुन्हा जोर धरू लागल्यात. मात्र काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती संदर्भातील चर्चा फेटाळल्या होत्या. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली तर राजकारणामध्ये ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील पुढील राजकीय वाटचाल कशी असेल.